चांगली निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना त्यांच्या खर्चाचा हिशोबही सादर करावा लागतो. दुसरीकडे निवडणुकीपूर्वी प्रशासनाकडून विविध वस्तू सेवांचे दरपत्रक जाहीर केले जाते. त्यानुसार उमेदवाराने दिलेल्या खर्चाचा ताळमेळ घालून खर्च मंजूर केला जातो. 2019 सांगली लोकसभा मतदारसंघातील निवडणूक तिरंगी झाली होती. यात तिसऱ्या क्रमांकावर राहिलेले वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांनी सर्वाधिक खर्च केल्याची नोंद आहे. लोकसभेच्या मागील निवडणुकीत भाजपचे संजय पाटील, स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे विशाल पाटील आणि वंचित बहुजन आघाडीचे गोपीचंद पडळकर यांच्यात जोरदार चुरस दिसून आली. त्यामुळे प्रचारावरील खर्चाचा आलेखही वाढला. प्रशासनाकडून सादर झालेल्या अहवालानुसार पडळकर सर्वाधिक खर्च करणारे उमेदवार ठरले. दुसऱ्या क्रमांकावर विशाल पाटील तर तिसऱ्या क्रमांकावर संजय पाटील राहिले. यंदाची निवडणूकही तिरंगी होणार असल्याने सर्वाधिक खर्च कोण करणार हा सुद्धा चर्चेचा विषय आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.